निसर्ग हा आता दिवसेंदिवस लहरी होत चाललेला आहे. गहू, हरभरा, कांदा, सूर्यफूल अशा पिकाचे नुकसान करणारा अवकाळी पाऊस मनुष्यबळी देखील घेत आहे. दुपारी वादळ वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील देऊळघाट शिवारात वीज पडून एक विद्यार्थीचा मृत्यू झाला तर दुसरा जबर जखमी झाला. 10वीचा पेपर देऊन घरी परत असताना